गडकरींनी 200 कोटी रुपये वाटले तरी ते निवडून येऊ शकत नाही अशा शब्दात वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी गडकरी यांच्यावर सडकून टीका केली आहे. नितीन गडकरी हे नागपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. नागपूर मतदारसंघात नितीन गडकरींचा 3 लाख मतांनी पराभव होईल असा दावा आंबेडकर यांनी केला आहे. अकोला लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी ऍडव्होकेट आंबेडकरांनी मंगळवारी संवाद साधला. यावेळी त्यांनी युती आणि आघाडीच्या भूमिकेवर चौफेर टीकास्त्र सोडली. नितीन गडकरींचा पराभव अटळ असल्याचा दावा त्यांनी केला. प्रकाश आंबेडकर म्हणाले, आदिवासी हलबा मुस्लिम बौद्ध आदी भाजपाच्या विरोधात आहे. आदिवासींवर अन्याय झाला त्यामुळे नागपूर मतदारसंघात नितीन गडकरींचा 3 लाख मतांनी पराभव होईल. गडकरींनी 200 कोटी रुपये वाटले तरी ते निवडून येऊ शकत नाही असं देखील त्यांनी म्हटलंय.